राष्ट्रीय संत टुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन केंद्र और गांधी विचारधारा की ओर से महिला दिवस मनाया गया। इस मौके पर दर्जनों महिलाओं ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। इस मौके पर राज्य की वरिष्ठ साहित्यिकी डॉक्टर लता लांजेवान ने उपस्थित लोगों को संबोधित करते हुए कहा कि महिलाओं के प्रति हमारे विचार और दृष्टिकोण समान होने चाहिए। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ने महिलाओं को आत्म जागरूकता, आत्मविश्वास और सम्मान दिया। वरिष्ठ साहित्यिकी डॉक्टर लता लांजेवान ने कहा कि महिलाओं के प्रति हमारे विचार और दृष्टिकोण समान होने चाहिए। राष्ट्रीय संत टुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन केंद्र और गांधी विचारधारा की ओर से महिला दिवस के अवसर पर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी का महिलाओं के दृष्टिकोण पर व्याख्यान में बोल रहे थे। कार्यक्रम की अध्यक्षता गांधीवादी विचारधारा विभाग के प्रमुख डॉक्टर प्रमोद वाटकर, मुख्य अतिथि मराठी विभाग अध्यक्ष डॉक्टर प्रमोद मुनघाटे थे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ने पुरुषों और महिलाओं के लिए समान अवसरों का भी आग्रह किया और उसी के अनुसार कार्य किया। स्वामी के आचरण के अनुसार हमें अपनी महिलाओं को भी व्यवहार करने देना चाहिए, ऐसा आह्वान डॉक्टर लता लांजेवान ने किया। प्रस्ताविक डॉक्टर प्रमोद मुनघाटे ने किया। डॉक्टर प्रमोद वाटकर ने अध्यक्षीय भाषण दिया। संचालन डॉक्टर विजय राउत ने किया। आभार डॉक्टर दीपा हटवार ने माना। कार्यक्रम में बड़ी संख्या में गणमान्य लोग शामिल हुए। कार्यक्रम में उपस्थित महिलाओं को चंदू वैद्य ने श्रीमद् भागवत गीता पुस्तक भेंट दी। कार्यक्रम की सफलता के लिए रजनी भोयल, लता चौधरी, भारती शेंडे, प्रोफेसर भारत भूषण शास्त्री ने कड़ी मेहनत की। इस मौके पर राज्य की वरिष्ठ साहित्यिकी डॉक्टर लता लांजेवार और अध्ययन केंद्र प्रमुख प्राध्यापक मुनघाटे सर, इन्होंने बीसीएन समक्ष जानकारी दी है। नमस्कार, यावेळा बीसीएन चिठी मध्यस्थन केंद्रामध्ये आपण बघू शकतो की महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने सर्व दूर मोठमोठाले कार्यक्रम होत आहे। याच श्रृंखलेत नागपूर विद्यापीठाच्या अध्ययन केंद्रामध्ये व्याख्यान सत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या विचारांची आज या देशाला, या संपूर्ण जगाला किती नितांत गरज आहे, या व्याख्यान सत्रातून हे निष्पन्न झालेलं आहे। यावेळा आपल्यासोबत नागपूर विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख मुनघाटे सर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। मुनघाटे सर, ज्या पद्धतीने आज हे व्याख्यान सत्राचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे, का ही पहिली सुरुवात आहे? आज खरं म्हणजे योगायोग असं म्हणता येईल की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये हे जे भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन आहे, त्या अध्यासनाचे आम्ही बरेच उपक्रम सातत्याने करीत असतो, परंतु गेली 2 वर्षे कोरोनामुळे आम्हाला प्रत्यक्ष कार्यक्रम करता आले नाहीत। आणि आता आम्हाला हे नवीन एक ठिकाण उपलब्ध झालेलं आहे, अतिशय सुंदर। या ठिकाणी सुरुवात म्हणजे लॉकडाऊन नंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाची सुरुवात, आणि 8 मार्च हा योगायोग आहे की आंतरराष्ट्रीय महिला दिन, आणि या दिवशी आम्ही डॉक्टर लता लांजेवार यांचं एक व्याख्यान आयोजित केलेलं होतं, आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या विचारातील स्त्रीविषयक दृष्टिकोन आणि एक अप्रतिम असं त्यांचं व्याख्यान झालं। मला असं वाटतं की ही एक फार चांगली सुरुवात झालेली आहे। एका बाजूला धार्मिक संप्रदाय असेल, पण दुसऱ्या बाजूला आज जगामध्ये ज्या विचारांची गरज आहे, आज जग युद्ध, अशांती अशा प्रकारच्या संकटाच्या तोंडावर उभं असताना श्री चक्रधर स्वामींच्या विचारांची आज कशी खरी गरज आहे, हाही एक भाग होता। आणि 8 मार्चच्या या महिला दिनाच्या औचित्यपूर्ण क्षणी डॉक्टर लता लांजेवार यांनीसुद्धा आपलं फार उचित असं भाषण या ठिकाणी दिलं। आणि मुनघाटे सर, मला दुसरा प्रश्न हा करायचा होता की कोरोना कार्यकाळामध्ये हे सर्व काही थांबलेलं होतं, या कार्यक्रमाच्या अध्यक्षन केंद्राची सुरुवात या व्याख्यान सत्राच्या या पहिल्या सत्रापासून सुरुवात झालेली आहे, असल्या प्रकारचे हे जे उपक्रम आहे आपण 365 दिवस चालविणार आहात का? असं आपल्याला सांगता येईल की अध्यासनाचं कामच ते आहे की विद्यापीठ आणि त्या विषयासंबंधी जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणावा, आणि निरनिराळ्या निमित्ताने आज जसं 8 मार्चचं निमित्त होतं, तसे अनेक निमित्त यापुढे येतील आणि वेळोवेळी आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो। तर आपण तर मुनघाटे साहेब, ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे उपक्रम आपण वारंवार राबवित राहू, यावेळेला आपल्यासोबत लांजेवार मॅडम आहेत, ज्यांनी प्रभावी आणि अतिशय सुंदरतेने सर्वांना मंत्रमुग्ध केलेले आहेत, चला त्यांच्याचकडे आपण जाऊया। ताई, मला हे सांगा, ज्या पद्धतीनं आज आपण व्याख्यान सत्रामध्ये जो एक सहभाग घेतलेला आहे आणि परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या संदर्भामध्ये जी माहिती दिली आहे, ही या जगाला किती उपयुक्त आहे, या संदर्भात जर विचार करायचा तर मी प्रथम तुम्हाला हे सांगेन की विचार अमर असतात, फक्त आचरण करणं हे आपल्यावर असतं। स्वामींची जी विचारधारा आहे
त्यांची जी शिकवण आहे ती कोणत्याही शतकातली असो, ती 12व्या शतकातली आहे. आणि आज आपण 2022 वाटचाल करत आहोत, विज्ञान युगात आहोत, पण हे सगळं करत असताना मात्र जी संस्कृती आहे ती संस्कृतीची जी पाळंमुळं आहेत ती पाळंमुळं आपल्या तनामनात रुजलेली आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजही स्वामीजींचे जे विचार आहे ते विचार तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि म्हणूनच कदाचित एक स्त्री म्हणून स्वामीजींनी स्त्रियांची जी जडणघडण केली, त्यांना जी शिकवण दिली, कधी मायेनं तुचकारलं, कधी पितृहृदय त्यांचं उचंबळून आलं, कधी तितकेच निर्णय त्यांनी कठोर घेतलेले आहेत, तर हे सगळं करत असताना जडणघडण जी केलेली आहे ती मला अतिशय महत्त्वाची वाटली. आणि म्हणूनच मी या सर्व मुद्द्यांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. अर्थातच हा प्रयत्न म्हणजे कुठेतरी माझंही सुद्धा आत्मभान हे जागं त्यामुळे झालं आणि मी ती अनुभवती मात्र अनुभवते. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी लांजर मॅडम यांनी माहिती दिली आहे. सह्याद्री शिखरे रम्य मत्री अनुसूय नंदनम तव मंडे परमानंदनम श्री दत्तात्रेयम जगद्गुरु. अध्यसन केंद्रातून संजय मिरे, BC News, नागपूर.